एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। विद्यार्थी पालकांचा टाहो, आम्हाला शिक्षक मिळेल का शिक्षक? 15 जून 2023 पासून शाळा सुरू झाल्यात। पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत। पण नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथे 1 ते 8 वर्ग आहेत ही तालुक्यातील मोठी शाळा आहे। विद्यार्थी संख्या ही चांगली आहे, पण या माणिकपुंज शाळेला 2 वर्षापासून 5 शिक्षक नाहीत। या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने पालकांनी व स्थानिक शिक्षकांनी वेळोवेळी लेखी तोंडी मागणी करून देखील 2 वर्षात दखल घेतली नाही, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना गळती लागली आहे। पालक पाल्यांना खासगी शाळेत दाखल करीत आहेत, या बाबींना शिक्षण विभागाची मूक संमती असल्याचा आरोप पालक करत आहेत। नांदगावपासून 7 किलोमीटरवर असलेल्या माणिकपुंज येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळेवर 1 ते 8 वर्ग आहेत। येथे 222 विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यात 150 मुलींचा समावेश आहे। येथे 8 शिक्षकांची गरज असताना येथे फक्त 3 शिक्षक आहेत, 5 शिक्षक कमी आहेत। या संदर्भात तक्रार करून शिक्षकांची मागणी गत 2 वर्षापासून करीत असून तालुका शिक्षण विभाग याबाबत चुप्पी साधत आहे, त्यामुळे खासगी शाळांचे महत्त्व वाढत आहे। तालुका शिक्षण विभाग या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। त्यामुळे माणिकपुंज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गळती लागली असून विद्यार्थी खाजगी शाळेत दाखल होत आहेत। याची माहिती तालुका शिक्षण विभागाला आहे, पण ते माणिकपुंज शाळेला शिक्षक देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शाळेला कमी असलेले 5 शिक्षक द्यावे, अन्यथा माणिकपुंज शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालक शाळा व्यवस्थापन समिती माणिकपुंज यांनी दिला। ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी स्वप्नील धनवटे, नांदगाव।